नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या एमपीएससी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये। मिशन राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2024 आयोगाने दिलेली वेळेची सोनेरी संधी, याचा तुम्ही नक्कीच फायदा करून घ्या। कारण पूर्व आणि मुख्य परीक्षेमध्ये बराचसा गॅप जो आहे हा आपल्याला आता पहिल्यांदाच जो आहे तो मिळालेला आहे, आणि हा शेवटचाच पॅटर्न आहे जो की एमसीक्यू पॅटर्ननुसार जी आहे ती शेवटचीच मुख्य परीक्षा जी आहे ती होणार आहे। तर त्याच्यामुळे कोणाला जर राज्यसेवेची पूर्व आणि मुख्य परीक्षा क्रॅक करायची असेल तर तुम्ही आपलं चॅनल जे आहे ते सर्वांनी नक्की सबस्क्राईब करून घ्या। ह्याच्यावरती तुम्हाला डेली स्टडी टार्गेटचे व्हिडिओज मिळतील, त्या टार्गेटनुसार तुम्ही तुमचा प्लॅन आउट जो आहे तो स्टडीचा तुम्ही नक्कीच करू शकता। तर जर तुम्हाला फ्रीची काही किंमत असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला लाईक करा। रिस्पॉन्स जर चांगला मिळाला तरच आपण ही सिरीज जी आहे ते कंटिन्यू ठेवणार आहे। अदरवाईज मग ह्या मेंटरशिप प्रोग्रामचे मार्केटमध्ये 5-5 हजार रुपये तुमच्याकडून जास्त ते चार्ज केले जातात, ठीक आहे। तर हे आपण फ्री ऑफ कॉस्ट तुमच्यासाठी आपण ही सिरीज जी आहे ती तुम्हाला कंटिन्यूअस ठेवलेली आहे। नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक करत चला। तर हा उपक्रम कोणासाठी आहे? ज्यांची पूर्वपरीक्षा थोडक्या मार्क्स होते, ज्यांना जीएचा अभ्यास कसा करायचा एक्झॅक्टली माहित नाही, जे जॉब करून तयारी करतायत, ज्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे, ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही आहे आणि महागडे क्लास लावू शकत नाहीत, ज्यांचा कॉन्फिडन्स कुठेतरी हरवलाय, ज्यांना रोज काय अभ्यास करायचा आणि कुठून करायचा एक्झॅक्टली माहित नाही, त्यांच्यासाठी हा उपक्रम जो आहे हा आपला सुरू आहे। तर आज आहे 15 नोव्हेंबर। तर टार्गेट कोणासाठी? ज्यांना पूर्वपरीक्षा क्रॅक करायची आहे, ज्यांचं स्वप्न क्लास 1 होण्याचं आहे, ज्यांचा शेवटचा एमपीएससीचा एमसीक्यूचा अटेम्प्ट आहे, फक्त त्यांच्यासाठीच आपला हा उपक्रम जो आहे हा सुरू आहे तुमच्यासाठी, ठीक आहे। तर तुम्हाला हँड होल्डिंग मिळेल, फक्त व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या लाईक करत चला, कॉमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर सुरुवात करूया। इथून पुढे एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की एकही दिवस जर वाया घालवला तर इथून पुढे तो तुम्हाला परत मिळणार नाही आणि तुम्ही तुमच्या पोस्टपासून एक एक दिवस लांब जाल। त्याच्यामुळं एकदा तुम्हाला स्टडी टार्गेट मिळालं की ते फक्त स्टडी टार्गेट फॉलो करण्यासाठीच तुमचा दिवस जो आहे हा घालवायचा आहे, बाकीच्या कुठल्याही सोशल मीडियाच्या ॲडिक्टपासून सर्वांनी आता लांब राहायचं आहे आणि सेल्फ स्टडीवरती जास्तीत जास्त भर द्या। एमसीक्यूची प्रॅक्टिस जास्तीत जास्त सर्वांनी करायला सुरुवात करा। तर बघा, आपला जो विषय आहे तो आहे प्राचीन भारताचा इतिहास। तर याच्यामध्ये काय आज वाचायचं आहे आज तुम्हाला बघून घ्या एकदा। तर महाजनपद हा चॅप्टर जो आहे तो आता संपलेला आहे आपला, ठीक आहे। महाजनपद चॅप्टर संपलाय। 11 नोव्हेंबरपासून आपण ही सिरीज जी आहे ही सुरू केलेली आहे राज्यसेवेसाठी, ठीक आहे। तर आज आहे 15 नोव्हेंबर। तर जवळपास 4 दिवसांमध्ये आपण महाजनपद हा चॅप्टर जो आहे तो संपून टाकलेला आहे। तर आता दुसरा चॅप्टर तुम्हाला सुरू करायचा आहे ज्याचं नाव आहे संगमयुग, ओके। संगमयुग ह्याच्यामध्ये संगमचा अर्थ म्हणजे जो इंट्रोडक्टरी पार्ट आहे तो आधी वाचून घ्या, त्याच्यानंतर मग संगम साहित्याची माहिती तुम्हाला वाचायची आहे। ह्याच्यावरती प्रश्न येत राहतात। तर शिलपदिकारम, तोलका नियम, जीवक चिंतामणी, इतू तोगे, पदी नेंकी कनक्कू, पत्तू पातू आणि मणी मैकले हे काही संगम साहित्य आहेत, ग्रंथ आहेत। तर यांची तुम्हाला डिटेलमध्ये माहिती जी आहे ती तुम्हाला व्यवस्थित मिळवायची आहे। कशातून वाचणार? विठ्ठल पोंगळेंचं प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचं इतिहासाचं पुस्तक, लुसेंट जीकेचं पुस्तक, 11वी स्टेट बोर्ड नवीन आणि 26वी स्टेट बोर्डचं पुस्तकं, यामधून हे तुम्हाला दिलेले पॉईंट जे आहेत हे व्यवस्थित वाचायचे आहेत। फार मोठे नाही आहेत, हार्डली 2 पेजेसच आहे, पण व्यवस्थितरित्या याच्या नोट्स तुम्हाला जे आहेत ते बनवायचे आहेत, ओके। दररोज जे पॉईंट सांगतो ते करत चला, कारण काय होईल नंतर जर तुम्ही पेंडिंग पाडत गेला तर एकदम तुम्हाला लोड जो असतो तो येऊ शकतो आणि पुन्हा कॉन्फिडन्स तुमचा लूज होऊन जाईल। त्याच्यामुळे रोज जे सांगतो तेवढे पॉईंट जरी केले तरी तुमचा सिलॅबस जो आहे तो बऱ्यापैकी क्लिअर आउट होऊन जाणार आहे, ठीक आहे। पुढचा विषय आहे मध्ययुगीन भारताचा इतिहास। तर याच्यामध्ये आपला दिल्ली सल्तनत जो आहे हा चॅप्टर सुरू आहे, हा थोडासा मोठा चॅप्टर आहे। तर याच्यामध्ये तुम्हाला तुगलक वंशाची माहिती तुम्हाला वाचायची आहे। तर याच्यामध्ये गयासुद्दीन तुगलक, मोहम्मद बिन तुगलक, फिरोज शाह तुगलक, गियासुद्दीन द्वितीय, अबू बक्र आणि मोहम्मद हे जे पॉईंट्स आहेत हे व्यवस्थितरित्या तुम्हाला वाचून घ्यायचे आहेत तुगलक वंशांचे। गयासुद्दीन तुगलक, मोहम्मद बिन तुगलक, फिरोज शाह तुगलक, गियासुद्दीन द्वितीय, अबू बक्र आणि मोहम्मद, ठीक आहे। तर तुगलक वंशाची माहिती तुम्हाला डिटेलमध्ये वाचून घ्यायची आहे। संदर्भ पुस्तक सेम आहेत, विठ्ठल पुंगळे, लुसेंट जीके, 11वी स्टेट बोर्डचं नवीन आणि 26वी स्टेट बोर्डचं पुस्तक। तर यामधून सांगितलेले मुद्दे नक्कीच वाचून घ्या। पुढचा विषय आहे आधुनिक भारताचा आणि महाराष्ट्राचा इतिहास। तर याच्यामध्ये असहकार चळवळ तुम्हाला सांगितलेलं होतं, तर हा पुन्हा आज तुम्हाला रिपिटेशनला ठेवलेला आहे। व्यवस्थितरित्या संपून घ्या, व्यवस्थित वाचा, याची व्हॅल्युएशन नोट्स बनवा सगळ्यामधून। आधी सुरुवातीला वाचताना अनिल कठारेचं पुस्तकामधून वाचा, आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास नावाचं पुस्तक अनिल कठारेंचं आधी याच्यातून वाचा, त्याच्यानंतर मग समाधान महाजन यांचं पुस्तक घेऊन त्याच्यामध्ये व्हॅल्युएशन नोट्स बनवायच्या, नंतर मग गाठा, मग ग्रोवर आणि मग इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स हे पुस्तक वापरून हे तुम्ही व्यवस्थितरित्या नोट्स बनवा प्रॉपरली आणि सारखी त्याची उजळणी जी आहे ती करायची आहे। तर हे सुद्धा तुम्हाला आज पॉईंट जो आहे तो रिपिटेशनला आपण ठेवलेला आहे। पुढचा विषय आहे भूगोल। तर भूगोलामध्ये जगाच्या भूगोल या विषयामध्ये आपला पृथ्वीचे अंतरंग हा चॅप्टर सुरू आहे। तर याच्यामध्ये शिलावरण, ओके, सियाल, कॉन्ट्रॅड, विलेक्त आणि सीमा हा रिपीटर्स ठेवलेला आहे आपण पॉईंट। आणि पण आधीचे जे 2 पॉईंट्स असतील, पृथ्वीची अंतर्गत रचना, भिन्न मत प्रणाली, प्रस्तावना आधी थोडीशी वाचून घ्या, आणि पृथ्वीच्या अंतर्गत रचनेसंबंधीचे काही पुरावे, मग याच्यामध्ये घनता, तापमान आणि भूकंप लहरी हे मुद्दे जे आहेत ते वाचून घ्या, ठीक आहे। तर व्यवस्थितरित्या करून घ्या, घनता, तापमान आणि भूकंप लहरी, पृथ्वीच्या अंतर्गत रचनेसंबंधीचे काही पुरावे, नंतर पृथ्वीच्या अंतर्गत रचना, भिन्न मत प्रणाली, त्याची प्रस्तावना, नंतर मग पृथ्वीचे जे काही थर आहेत त्याच्यामध्ये पहिला शिलावरण, याची सियाल,
कॉनरेड विलेक्ता आणि सीमा हे जे सांगितलेले मुद्दे आहेत हे व्यवस्थित तिथे वाचून त्याचे नोट्स बनवा. नंतर भारताच्या भूगोलामध्ये भारताची प्राकृतिक रचना सुरू आहे. तुम्हाला आता दुसरा जो भाग आहे भारताच्या प्राकृतिक रचनेचा त्याची माहिती वाचायची आहे. याचं नाव आहे उत्तर भारतीय मैदानी प्रदेश. ठीक आहे, तर याचे व्यवस्थित तिथे हे वाचून घ्या, उत्तर भारतीय मैदानी प्रदेश. आणि नंतर महाराष्ट्राची प्राकृतिक रचना, महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये हा आपला चॅप्टर सुरू आहे. याच्यामध्ये तुम्हाला सह्याद्रीचा विभाग ह्या प्राकृतिक रचनेची माहिती जी आहे ती डिटेलमध्ये वाचायची आहे. सह्याद्री विभाग, ठीक आहे. तर हे तुमचं टार्गेट आहे भूगोलाचं. तर जगाच्या भूगोलासाठी एबीसीओडी जी सी लॉंगचं पुस्तक वापरा. भारताच्या भूगोलासाठी कोळंबी किंवा द्वीपस्तंभपैकी कुठले एक पुस्तक वापरायचं आणि माझे दृष्टीचं पुस्तक इथं वापरायचं आहे. आणि महाराष्ट्राच्या भूगोलासाठी एबीसीओडी कोळंबी किंवा द्वीपस्तंभचं कुठले एक पुस्तक तुम्हाला इथं वापरायचं आहे. तर हे झालं तुमचं भूगोलाचं आजचं टार्गेट. त्याच्यानंतर पुढचा विषय आहे राज्यशास्त्र आणि पंचायत राज. राज्यशास्त्रामध्ये घटनेची निर्मिती हा चॅप्टर आपला संपलेला आहे. ठीक आहे, याची उजळणी करायला सुरुवात करून घ्या. नंतर राज्यघटनेचे प्रमुख वैशिष्ट्य दुसरा चॅप्टर आपण सुरू करतोय. याच्यामध्ये धर्मनिरपेक्ष राष्ट्र, सार्वत्रिक प्रौढ मताधिकार, एकेरी नागरिकत्व, स्वतंत्र संस्था आणि अणीबाणीविषयक तरतुदी हे जे सांगितलेले मुद्दे आहेत हे तुम्हाला व्यवस्थित वाचून घ्यायचे आहेत. धर्मनिरपेक्ष राष्ट्र, सार्वत्रिक प्रौढ मताधिकार, एकेरी नागरिकत्व, स्वतंत्र संस्था आणि अणीबाणीविषयक तरतुदी. ठीक आहे, तर व्यवस्थितरित्या वाचून घ्या. नंतर पंचायत राजमध्ये 73 घटना दुरुस्ती आपला चॅप्टर सुरू आहे. ह्याच्यामध्ये 73 घटना दुरुस्तीची पार्श्वभूमी आणि जी काही कलमं आहेत ही जी यांची तुम्हाला डिटेलमध्ये माहिती जी आहे ही मिळवायची आहे आणि व्यवस्थितरित्या वाचायची आहेत. ही कलमं सगळी पाठ करून ठेवा 73 घटना दुरुस्तीमधली. ठीक आहे, तर हे तुमचं राज्यशासन पंचायत राजचं टार्गेट आहे. राज्यशास्त्रासाठी एम लक्ष्मीकांत आणि रंजन कोळंबे यांचं पुस्तक वापरायचं आहे आणि पंचायत राजसाठी किशोर लोटेचं संदर्भ पुस्तक जे आहे ते तुम्हाला इथं वापरायचं आहे. त्याच्यानंतर पुढचा विषय आहे अर्थशास्त्र. अर्थशास्त्रामध्ये दारिद्र्याच्या आकड्याचं विश्लेषण तुम्हाला करायचं आहे 1973-74 ते 2011-12. त्याच्यानंतर ग्रामीण विकास मंत्रालय आणि सांकुला खेड्याची माहिती. ठीक आहे, जास्त काय मोठे पॉईंट नाही, धाडली 1-2 पेजेसवरतीच ही माहिती आहे. तर दारिद्र्याच्या आकड्याचं विश्लेषण व्यवस्थित करून घ्या 1973-74 ते 2011-12. ग्रामीण विकास मंत्रालय आणि सांकुला खेड्याची माहिती जी आहे ती तुम्हाला मिळवायची आहे. ओके, कशातून करणार? किरेंद्र सेनचा भाग 1 आणि रंजन कोळंबे या दोन पुस्तकामध्ये वापरून हे जे सांगितलेले 3 मुद्दे आहेत हे व्यवस्थितरित्या करून घ्या. किरण देसाईंचे भाग 1 आधी करा, त्याच्यानंतर मग रंजन कोळंबेचं पुस्तक, ह्यामधून तुम्हाला हे सगळे पॉईंट जे असतील ते मिळून जातील. ठीक आहे, तर झालं इकॉनॉमिकचं टार्गेट. पुढे आहे सामान्य विज्ञान विषय. सामान्य विज्ञान विषयामध्ये वनस्पतींचं वर्गीकरण, वनस्पतीशास्त्र विषयामध्ये, त्याच्यामध्ये टेरोडोफायटा हा जो गट आहे वनस्पतींचा याची तुम्हाला डिटेलमध्ये माहिती जी आहे ती मिळवायची आहे, टेरोडोफायटा गटाची. ठीक आहे, नंतर प्राणीशास्त्रामध्ये प्राणी वर्गीकरण चॅप्टर सुरू आहे. याच्यामध्ये ॲनिलिडा या संघाची डिटेलमध्ये माहिती तुम्हाला मिळवायची आहे, ॲनिलिडा. ओके, मानवी आरोग्यशास्त्रामध्ये मानवी पचन संस्था जी संस्था आहेत त्या संस्थेमध्ये आपण महिन्याला 1-2 संस्था करत चालणार आहे, म्हणजे 2 किंवा 3 जास्तीत जास्त. ठीक आहे, आणि त्या प्रत्येक महिन्याला 1-2-3 चॅप्टर आपण क्लिअर करून हे मानवी आरोग्यशास्त्र आपण विषय सेवा संपून टाकणार आहे. तर याच्यामध्ये मानवी पचन संस्था तुम्हाला आज रिपिटेशनला ठेवलेलं आहे, तर व्यवस्थित करून घ्या. नंतर रसायनशास्त्रामध्ये अणूची संरचना आपलं चॅप्टर सुरू आहे, ॲटोमिक स्ट्रक्चर. याच्यामध्ये प्लँकचा सिद्धांत, प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन्स यांची माहिती तुम्हाला जे आहे ते व्यवस्थित मिळवायची आहे. प्लँकचा सिद्धांत, प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे, नंतर भौतिकशास्त्रामध्ये ध्वनी आपलं चॅप्टर सुरू आहे. याच्यामध्ये मानवी स्वरयंत्र, कर्ण आणि ध्वनिक्षेपक हे जे 3 मुद्दे आहेत हे व्यवस्थितरित्या तुम्हाला संपवायचे आहेत. मानवी स्वरयंत्र, कर्ण आणि ध्वनिक्षेपक यांची माहिती तुम्हाला व्यवस्थितरित्या जी आहे ही मिळवायची आहे. तर कशातून करणार? सामान्य विज्ञान. दीपस्तंभ पब्लिकेशनचं सामान्य विज्ञानचं पुस्तक इथं वापरा. लुसेंट पब्लिकेशनचं सामान्य विज्ञानचं पुस्तक, 11वी 12वी स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटीची पुस्तकं जी आहेत हे तुम्हाला इथं सामान्य विज्ञानसाठी वापरायची आहेत. त्याच्यानंतर पुढचा विषय आहे पर्यावरण. पर्यावरणामध्ये शाश्वत विकासा चॅप्टर जो आहे तो आता संपलेला आहे आणि दुसरा जो चॅप्टर आहे त्याचं नाव आहे पर्यावरणीय समस्या. ह्याच्यामध्ये जनुकीय संशोधित जीव आणि अन्न हा जो मुद्दा आहे हा तुम्हाला व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे. जनुकीय संशोधित जीव व अन्न, ठीक आहे, पर्यावरणीय समस्या दुसरा चॅप्टर सुरू करतो आपण पर्यावरणामध्ये. तर याच्यामध्ये जनुकीय संशोधित जीव आणि अन्न हा जो मुद्दा आहे या पर्यावरणीय समस्यामधला हा व्यवस्थित वाचून घ्या. कशातून वाचणार? तुषार गोरपडेचं संदर्भ पुस्तक, 11वी 12वी स्टेट बोर्ड पर्यावरणाची पुस्तकं जी आहेत ही तुम्हाला वापरायची आहेत. त्याच्यानंतर गणित बुद्धिमत्ता, चालू घडामोडी अँड पॅसेजेस. गणित आणि बुद्धिमत्तासाठी 2 चॅप्टर फिक्स आहेत, वयवारी आणि रेल्वे हे नोव्हेंबर एंडिंगपर्यंत तुम्ही संपून घ्या आणि बुद्धिमत्तेसाठी दिशा आणि घड्या हे 2 चॅप्टर्स आहेत हे नोव्हेंबर एंडिंगपर्यंत संपून घ्या. प्रत्येक महिन्याला 2-3 चॅप्टर्स आपण संपून हे गणित आणि बुद्धिमत्तेचा सिलेबस जो आहे तो आपल्याला कव्हरअप करायचा आहे. चालू घडामोडी जानेवारी आणि फेब्रुवारी 2023 चालू घडामोडी तुम्हाला नोव्हेंबर एंडिंगपर्यंत पूर्ण करायचे आहेत. पॅसेजेस दररोज 5 पॅसेजेस जे आहेत ते तुम्हाला सोडवायचे आहेत. ठीक आहे, आधी पहिल्यांदा एमपीसीच्या प्रश्नपत्रिकामधून सोडवा. एकदा एमपीसीच्या प्रश्नपत्रिका सगळ्या तुमच्या सोडून झाल्या की त्याच्यानंतर कुठल्याही मार्केटमधून पुस्तक घेऊन त्यामधून पॅसेजेस सोडवायचे आहेत, पण कंटिन्युअसली 5-5 पॅसेज तरी सोडवा. सीसॅट पेपर जोपर्यंत तुम्ही क्वालिफाईंग करणार नाही तोपर्यंत तुम्हाला जीएचा पेपर चेक होत नाही. त्याच्यामुळे सीसॅटमध्ये क्वालिफाईंग होण्यासाठी गणित बुद्धिमत्ता आणि पॅसेजेसची प्रॅक्टिस ठेवणं गरजेचं राहणार आहे तुम्हाला. ठीक आहे, तर गणित आणि बुद्धिमत्तासाठी सचिन ढवळे आणि संदीप अरगडेचे संदर्भ पुस्तक इथं वापरायचं आहे. चालू घडामोडीसाठी परिक्रमा, सिम्प्लिफाईड आणि जीके टुडे नावाची वेबसाईट आहे, त्याच्यावरती जाऊन तुम्हाला चालू घडामोडी जे आहे ते प्रिपेअर करायचे आहे. ओके, तर अशा प्रकारचं तुमचं जे आहे ते आजचं स्टडी टार्गेट आहे. सर्वांनी नक्कीच हे फॉलो करा, लाईक करत चला व्हिडिओला, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटत पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.